हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मराठी नोकरी कट्टा या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक बेस्ट वर्क फ्रॉम होम जॉबचा अपडेट्स घेऊन आलेले आहेत, जिथे तुम्हाला 1 घंटा काम करायचे आणि 900 रुपये कमवायचे आहेत. आणि ज्या प्रोजेक्टवरती तुम्ही काम करणार आहात तो प्रोजेक्ट डिरेक्टली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असणार आहेत, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सरकारी प्रोजेक्टवरती तुम्हाला काम करायचे आहेत आणि तुम्हाला सरकार स्वतः 1 घंट्याचे 900 रुपये इथं प्रोव्हाइड करणार आहेत. फक्त यांची काही अट आहेत, काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, तो जो की तुम्हाला इथं फुलफिल करणं गरजेचं आहे. तर मग आपण काय करूया, सगळं व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर तुम्ही अजून जर मराठी नोकरी कट्टा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. साईडला तुम्हाला बेल नोटिफिकेशन दिसेल, त्यालाही नक्की क्लिक करून ठेवा आणि ऑलला सिलेक्ट करा. कारण अशा कुठल्याही पद्धतीचा अपडेट जे की जेन्युइन असतं ते तुमच्याकडनं मिस होईल नको आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, आजचं जे जॉबचं अपडेट्स आहे हे तुम्हाला गव्हर्नमेंट प्रोजेक्टकडनं मी घेऊन आलेले, जिथे तुम्हाला 1 तासाचे 900 रुपये कमवण्याची संधी भेटत आहेत आणि इथे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं पाहिजे. तुम्ही अंडर ग्रॅज्युएट पण अप्लाय करू शकताय, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्याचबरोबर तुम्ही बिलकुल फ्रेशर्स आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि बट तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल कुठलाही ट्रान्सलेशन फील्डमधला किंवा कुठल्याही फील्डमधला एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला असेल, सो तुम्ही इथे तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल. कारण तुमचे सिलेक्शनचे चान्सेस इथं जास्त वाढतील, ठीक आहे. आणि जो प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले, जे जॉब मी तुमच्यासाठी घेऊन आलेले, तिथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा चार्ज वगैरे प्रोव्हाइड नाही करायचा आहे. बिलकुल तुम्हाला फ्रीली अप्लाय करायचं आहे. तर आता तो प्रोजेक्ट का कुठला आहे, काम तुम्हाला कसं करायचं आहे, सगळं डिटेल्समध्ये बघूयात. अप्लाय कसं करायचं सगळं डिटेल्समध्ये बघूयात. त्यासाठी जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती. आता स्क्रीनवरती गेल्याच्या नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. आता हा जो जॉब आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग मी ऑन केलेली, मी गुगलवरती आले, गुगलवरती येऊन तुम्हाला काय करायचं आहे, RESPIN तुम्हाला असं टाईप करायचं आहे. RESPIN टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला फर्स्टला जो रिझल्ट येतो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही फर्स्टला आलेल्या रिझल्टवरती क्लिक करणार आहात, तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे ओपन होतो. मग तुम्हाला काय करायचं, स्पीच रेकॉर्डिंग जे आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्पीच रेकॉर्डिंगवरती तुम्ही जसे क्लिक करणार आहात त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही बघू शकता एक PDF इथे ओपन होते, जे बघा, रिकग्नायझेशन इन ॲग्रिकल्चर अँड फायनान्स फॉर द पुअर इन इंडिया. रिकग्नायझेशन इन ॲग्रिकल्चर अँड फायनान्स रिलेटेड जो काही प्रोजेक्ट आहे ॲग्रिकल्चर अँड फायनान्स, यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. इंडियामधल्या या डिपार्टमेंटसाठी तुम्हाला वर्क करायचं आहे. तर बघा तुम्ही इथे बघू शकताय तुमचं काम काय आहे. स्पेअर लॅब आहे, त्यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे की तुमचं काम इथे काय असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी इन दिस प्रोजेक्ट इन द पोझिशन ऑफ स्पीच रेकॉर्डिंग कलेक्शन. स्पीच रेकॉर्डिंग कलेक्शनवरती तुम्हाला इथे काम करायचं आहे. तर बघा आता इथं तुमचं काम कसं असणार आहे, तुम्हाला इथं काम पण बघा, शुड बी एबल टू रीड अँड अंडरस्टँड नेटिव्ह लँग्वेज. तुमची जी नेटिव्ह लँग्वेज आहे त्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं काम करायचं. बघा लोकल डायलॉग ॲज वेल ॲज द स्टँडर्ड व्हर्जन ऑफ द लँग्वेज, लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं काम करायचं. नेटिव्ह लँग्वेज तुमची ती असली पाहिजे. स्पीच रेकॉर्डिंग इन युअर लोकल डायलॉग, तुम्हाला तुमच्या लोकल डायलॉगमध्ये जे काही स्पीच असणार आहे ते स्पीच तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे. आता स्पीच तुम्हाला रेकॉर्ड कसं करायचं आहे, तर बघा आता तुम्हाला यांच्याकडनं एखादा टॉपिक दिला जातो, जे एक्सपर्ट असतात ॲग्रिकल्चर अँड फायनान्सचे त्यांच्याकडनं तुम्हाला एक टॉपिक दिला जातो. मग तुम्हाला काय करायचं, तो टॉपिक घ्यायचा आहे आणि काय करायचं, जे शेतकरी असतात त्यांच्यासोबत तुम्हाला त्या टॉपिकवरती डिस्कशन करायचं आहे आणि तुमचं जे डिस्कशन होणार आहे ते डिस्कशन तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे आणि ते डिस्कशन रेकॉर्ड करून तुम्हाला यांना सेंड करायचं आहे. बस तुमचं एवढंच काम इथे असणार आहे. डिस्कशन म्हणजे स्पीच तुम्हाला रेकॉर्ड करायची, तुमचे डिस्कशन रेकॉर्ड करून तुम्हाला यांना सेंड करणं, हेच तुमचं इथे काम असणार आहे. आणि हे काम करून तुम्ही इथे 1 तासाला 900 रुपये तुम्हाला इथे दिले जाणार आहेत, जे की एक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहेत. बघा भारतीय विज्ञान संस्थान याकडनं तुम्हाला इथं काम दिलं जात आहे. भारतीय विज्ञान संस्थान ही आहे, त्यांना काय करायचं असतं, जे इंडियामधला पुअर एरिया आहे किंवा जे पुअर लोक आहेत नेमकं त्यांचं म्हणणं काय असतं, त्यांचा प्रॉब्लेम्स काय असतो, तो त्यांना डिरेक्टली ग्राउंड लेवलपासून समजून घ्यायचा असतो. तर हे तुमचं काम इथे असणार आहे. आपण स्क्रोल डाऊन केलं ते बघा तुम्हाला लगेच इथं त्यांची स्किल अँड रिक्वायरमेंट बघा. हॅव्हिंग अ डिग्री इन नेटिव्ह लँग्वेज, नेटिव्ह लँग्वेजमध्ये तुमची डिग्री असलीच पाहिजे. मस्ट हॅव अन अँड्रॉइड स्मार्टफोन, तुमच्याकडे एक स्मार्टफोन असणं गरजेचं आहे. शूड हॅव गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, लॅपटॉपची काही गरज नाही आहे, स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी. जिओ जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अनलिमिटेड कनेक्शन आहे, 5G जर यूज करत असाल तर त्याचाच तुम्हाला वापर करायचा आहे. जॉब लोकेशन्स बघा, दिस वर्क कॅन बी डन फ्रॉम एनिवियर, तुम्ही हे काम कुठूनही करू शकताय.
त्यानंतर क्वालिफिकेशन जसं मी तुम्हाला सांगितलंय अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. त्यानंतर फ्रेशर एक्सपिरियन्स बोथ कॅन्डिडेट्स फॉर दी जॉबला तुम्ही अप्लाय करू शकताय. ठीक आहे. त्यानंतर बेसिक तुमचं इतर अर्निंग बघा 900 रुपये फॉर एव्हरी 60 मिनिट्स फॉर इफेक्टिव्ह ड्युरेशन ॲट अ प्रो रेट बेसिस. तुमचं बघा 60 मिनिट म्हणजे एका घंट्याचे तुम्हाला 900 रुपये इथं प्रोव्हाइड केले जात आहे. ठीक आहे. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटीज बघा, त्यांनी दिली आहे अ सेट ऑफ टॉपिक्स, ते टॉपिक सेट करतील, विल बी गिवन टू यू अँड द टास्क विल बी द रीड. तुम्हाला काय करायचं आहे ते काय करणार आहे, तुम्हाला त्यांच्याकडनं एक टॉपिक सेट करून दिला जाईल, मग तो तुम्हाला टॉपिक रीड करायचा आहे, अंडरस्टँड अँड गेट फॅमिलॅरिटीज विथ द गिवन. यांनी दिलेलं इथे बघा, विथ द गिवन ॲग्रिकल्चर, गिवन टॉपिक्स इन ॲग्रिकल्चरल फायनान्स अँड जनरल डोमेन्स. ॲग्रिकल्चर असेल, फायनान्स असेल किंवा जनरल डोमेन्स रिलेटेड इथं टॉपिक असणार आहे आणि त्या टॉपिकवरतीच तुम्हाला स्पीच रेकॉर्ड करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. यू हॅव द कन्वर्स टायर टू पीप फ्रेंड्स, फ्रेंड्ससोबत तुम्ही बोलू शकताय आणि रिलेटिव्हसोबत तुम्ही इथे बोलू शकताय. ठीक आहे. तुमचे फ्रेंड्स असेल, रिलेटिव्ह असेल, त्यांच्यासोबत तुम्हाला डिस्कशन करायचं, रेकॉर्डिंग करायची आणि यांना सेंड करायचं, बस एवढं सिम्पल काम तुमचं आहे. लोकल डायलॉग ऑफ द चूज लँग्वेज, तुम्ही लोकल डायलॉग म्हणजे मराठीमध्ये पण तुम्ही बोलू शकता, असं काही नाही आहे. त्यानंतर बघा, अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट नीड्स टू गो थॉट पायलट टास्क विल बी द सिलेक्टेड ऑफ द जॉब्स फाउंड टू परफॉर्म सॅटिस्फॅक्ट. इथं तुम्हाला एक पायलट टास्क दिलं जाणार आहे, ते पायलट टास्क तुम्हाला कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही पायलट टास्क कम्प्लीट करता आणि मग नंतर तुम्हाला इथं जॉईन करून घेतलं जातं, म्हणजे बेसिकली इंटरव्ह्यू वगैरे तुमचा काही होणार नाही आहे, बट तुम्हाला सिलेक्शन प्रोसेसच्या अगोदर इथे तुमच्याकडनं एक टास्क कम्प्लीट करून घेतलं जाणार आहे. टास्क पण तुम्हाला स्पीच रेकॉर्डिंग रिलेटेडच असेल, ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आणि नंतर मग तुमचं इथं कामाला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. अप्लाय कसं करायचं, सिम्पल क्लिक हिअर टू अप्लाय तुम्हाला इथं दिसतंय, तिथे तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय वरती जसे तुम्ही क्लिक करता तुमच्या समोर येतं काय होतं माहितीये का, नवीन फॉर्म इथं ओपन होतो आणि मग तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा असतो. तो फॉर्म तुम्ही फिलअप करून सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं, जसे तुम्ही सबमिटवरती क्लिक करणार आहात तसं तुमचं ॲप्लिकेशन यांच्याकडनं सक्सेसफुल केलं जातं आणि मग ॲप्लिकेशन सक्सेसफुल झाल्याच्या नंतर मग तुम्हाला यांच्याकडनं जे काही आहेत ते पायलट टास्क तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं आणि पायलट टास्क कम्प्लीट करून तुम्हाला इथं काम दिलं जातं, जिथे तुम्हाला एका तासाचे 900 रुपये अर्न करण्याची अपॉर्च्युनिटी भेटत आहे. हिंदी मराठी मध्ये पण तुम्ही ते काम करू शकताय. सो तुम्हाला हे अपडेट्स कसं वाटलं ते मला नक्की कळवा. आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.